शिवसेना गटनेते अजय चौधरींच्या नियुक्तीला शिंदे गट आव्हान देणार असल्याचं कळतंय. सूत्रांच्या वतीने ही माहिती मिळतीय. विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट कोर्टात जाण्याच्या तयारीमध्ये. चौधरींना 37 आमदारांचा पाठिंबा सिद्ध करावा लागेल असा दावा शिंदे गटानं केलेला आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. ते पद त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आणि ते पद अजय चौधरी यांना देण्यात आलं. पण अजय चौधरींच्या याच नियुक्तीला शिंदे गट आव्हान देणार आहे. विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. रौनक कुकडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. रौनक, कायदेशीर लढाई तर केव्हापासूनच सुरू झाली आहे, कशा प्रकारे आव्हान दिलं जाईल शिंदे गटाकडून? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने तू आता सांगितलं की ज्या पद्धतीने काल नोटिसेस या सगळ्या बंडखोर आमदारांच्या विरुद्ध उपाध्यक्षांनी पाठवले, त्यानंतर केसरकर यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये स्पष्ट केलं होतं की ते आता या संपूर्ण संदर्भात कोर्टामध्ये दाद मागणार आहेत. आणि जी माहिती उपलब्ध झाली आहे, मुख्यतः शिंदेगड जो दावा करणार आहे, त्यांचं म्हणणं आहे की ग्रुप लीडर हा उद्धव ठाकरे यांच्या कॅम्पनी बदलला आहे, तर त्यांना त्यांच्याकडे 37 आमदारांचा पाठिंबा आहे का हे त्यांना सिद्ध करणं गरजेचं आहे. कारण अजय चौधरींना जी मान्यता त्यांच्या गटाला देण्यात आलेली आहे, मुख्यतः त्यांना ग्रुप लीडर म्हणून जी मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे 37 आमदारांचा पाठिंबा आहे का हे त्यांना सिद्ध करावा लागेल. कारण एकनाथ शिंदे हे पहिले ग्रुप लीडर होते आणि आताही त्याच आमदारांचे ग्रुप लीडर आहे असा दावा त्यांच्याकडनं कोर्टामध्ये केला जाऊ शकतो. त्यामुळे जर हा दावा जर कोर्टामध्ये ग्राह्य धरला तर उद्धव ठाकरे कॅम्पमध्ये जे आमदार आहेत त्यांचं निलंबन होऊ शकतं अशा स्वरूपाची परिस्थिती जी आहे ती आता पाहायला मिळते. रौनक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.